जे सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो डगआउटचा वापर करायचा आहे. आपण पाहतो रोटरी क्लब लोटे आणि घरडा केमिकल्स लिमिटेड आयोजित रोटरी घरडा इंडस्ट्रियल क्रिकेट टूर्नामेंट 29व्या वर्षामध्ये पदार्पण करताना 2024चा हा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय लोटे मैदानावरती. आणि ते आपण पाहिलं तर खरोखरच एक चांगलं व्यासपीठ दिलं जात आहे आमच्या लोट्यातील इंडस्ट्रीमधील ज्या सर्व कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांना इथं मात्र प्राधान्य दिलं जात आहे. अर्थात इथे आपण पाहिलं तर एकापेक्षा एक दिग्गज संघ इथे खेळताना दिसतोय. कारण जरी ही स्पर्धा कंपनीच्या असल्या तरी देखील प्रत्येक संघातून क्रिकेटच्या पटलावरती एक कौशल्य दाखवणारे चांगले खेळाडू देखील आहेत. येथे पहा सलामीची जोडी मैदानात. कृष्णा केमिकल आपला राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, अदरवाईज 2 धावांची पॅनलाइज केले जाईल, 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. प्लीज लवकर या. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर निलेश धाडवे, नॉन स्ट्राईकला सूरज मेटकर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. सामना क्रमांक 4 टॉस का बॉस ठरलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर लिटमस ऑर्गॅनिक संघ नाणेफेक जिंकून कोणत्याही प्रकारचं हे न करता प्रथम आपण पाहिलं तर गोलंदाजी स्वीकारली. 4 षटकांचा सामना, पॉवर प्लेचं पहिलं षटक. मितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. निलेश आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. अवंतर धावेने संघाची सुरुवात होते. धावसंख्या 1 फलकावरती लागते. स्ट्राईक रोटेट केली जाते. सूरज मेटकर हा देखील एक लोट्यामधील एक दर्जेदार खेळाडू आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 35 ते 40 धावांचं टार्गेट एक चांगलं टार्गेट सेट मानलं जाऊ शकतं. पाहूया किती धावांपर्यंत मजर मारली जाते कृष्णा केमिकलच्या माध्यमातून. इथे मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना आपण पाहतोय धावसंख्या आणखीन एकने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लावल्या जात आहेत. अर्थातच धावसंख्या फलकावरती लागतील 2 धावा. कृष्णा केमिकलमध्ये आपण पाहिलं तर चिपळूण ब्रँचमध्ये खडपोली ब्रँचमधील एक दर्जेदार क्रिकेटपटू प्रवीण विठ्ठल हा देखील रत्नागिरी जिल्ह्यातील एक सर्वात दर्जेदार अष्टपैलू म्हणून खेळाडू पाहिलं जातं. परंतु इथे पत्र लोट्यातील जे खेळाडू आहेत त्यांनाच इथं प्राधान्य दिलं जातं आहे. अदरवाईज सलामीच्या जोडीसाठी आपण प्रवीण विठ्ठलला पाहिलं असतं. सौरभ नाटुस्कर हा देखील एक कबड्डीपटू क्रिकेटपटू आहे कृष्णा केमिकलमध्ये, त्याला देखील पाहता आलं असतं. परंतु तो खडपोली बँकच्या असल्यामुळे त्यांना इथे मात्र संधी मिळत नाही आहे. परंतु इथे ज्यांना संधी मिळाली आहे त्यांना मात्र संधीचं सोनं करावं लागेल. कारण धावसंख्या फलकावरती लागते 2 चेंडूवरती 2 धावा. मितेश पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा आहे. ओ सुंदर एक फटका, परंतु इथे मात्र काय क्षेत्ररक्षण सजवलंय. जितका दर्जेदार चेंडू, जितका दर्जेदार फटका, तितका दर्जेदार झेल देखील पाहायला मिळतोय. हा चेंडूवरती ऑलराऊंडर क्रिकेट, ऑलराऊंडर किक, सर्व काही पाहायला मिळते, सुंदर पाहायला मिळते. इथं आपण पाहिलं तर सुंदर झेल टिपलाय. भन्नाट वेगाने गेलेला होता झेल. कॅच घेतला जातोय, डीजे देखील वाजला जातोय. यस ऋषी इथे आपण पाहिलं तर अभिजित माळी सूरजची जागा घेण्यासाठी ऑन द स्ट्राईक असेल अभिजित. अभिषेक मितेशचा अत्यंत प्रभावी षटक आहे. राऊंड विकेटचा मारा असेल. हो इथे मात्र फुल टॉस, इथे मात्र फुल टॉस आहे. नक्कीच चांगली दिशा दिली फुल टॉस चेंडूला. चेंडू जातोय सी मा रे का पार. रोटरी क्लब दणदणीत खणखणीत चौकार.
संघ अडचणीत होता, एक चौकाराची नितांत गरज होती, सुंदर फटका होता फुलटॉस चेंडूवरती, अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का माहिती आहे का, तुम्ही बॅकफुटला जाऊन खेळाल ना तर असं चित्र पाहायला मिळेल. फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये पदलेली अत्यंत महत्त्वाचं आहे. इथं आपण पाहिलं तर जो मागे गेला तो आयुष्यात मागे राहिला. इथं आपण पाहिलं तर भन्नाट वेगेने टाकलेला चेंडू होता, पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा असेल मितेजचा, फ्लिक केला चेंडूला, दिशा दिले, एका धावेसाठी धावसंख्या 7 धावा फलकावरती लागतात. षटक देखील संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ह्या षटकाचं वैशिष्ट्य म्हणजे बाद केलं होतं सूरजला, आक्रमक बॅटरला. तदनंतर या षटकाचं वैशिष्ट्य पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार म्हणजेच आपण पाहिलं अभिषेकचा. तदनंतर षटक मात्र संपतंय. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 7 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी कोण येतोय तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. टीम मिटिंग नको आहेत जास्त, तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा डीजेच्या माध्यमातून एक संगीत. इथे आपण पाहिलं तर प्रसाद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि स्ट्राईकवर येतोय. मात्र इथे मात्र निलेश स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर नो डाऊट आपण पाहिलं तर अभिषेक अशी जोडी आहे. आणि प्रसाद कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर काऊ कॉर्नर सज्ज केलं, डीप स्क्वेअर लेग सज्ज केलं, मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, एक खेळाडू आपण पाहतो मिडॉपच्या पट्ट्यात पॉईंट सर्कलच्या आतमध्ये आहे. इथे मात्र जोरदार अपील केलं जाते पंचांचं, मात्र अतिशय दर्जेदार नावात दिले पंच आपण पाहतोय. मित्रांनो, इथे मात्र पंच सांगतायत पंचांच्या हात समांतर म्हणजेच हा अवांतर धाव, धावसंख्या आणखीन एकने वाढते. वाईट बॉल दिलाय ना, यस यस ओके. हा पंचांनी पुन्हा एकदा आपण सांगितलं की हा वाईट, कारण शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. इथे मात्र डॉट चेंडूने सुरुवात केली प्रसादने. म्हणतात ना क्रिकेटमध्ये बाहुबलीमध्ये कटाप्पा आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा कटाप्पा अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा चेंडू, ओ काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. खरोखरच ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. प्रसाद एक युवा खेळाडू आहे आणि ही क्रिकेटसाठी त्याच्यासाठी सुरुवात असणार आहे. इथून आपण पाहिलं तर एक धाव मात्र मिळते, धावसंख्या एकने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिले तर 8 धावा, षटक क्रमांक आपण पाहिले तर दुसरं षटक आहे डावातील. धावसंख्या फलकावरती लागते 8. पुन्हा एकदा सज्ज होते प्रसाद, बॅटअप होर्द विकेट समारा. ह्यावेळी अभिषेक शाह, ओ हो हो यू मिस, आय डेफिनेटली हिट, नजर हटी दुर्घटना घटी. यस डीजे कॅरी ऑन. आपण पाहतोय प्रसादचा आतापर्यंत या षटकात एक फलंदाज बाद केलाय, एक धाव दिले. ओ हो 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 हो, पुन्हा एकदा जोरदार अपील केलं जात आहे. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते प्रसादच्या गोलंदाजीमध्ये. हा चेंडू टाकला होता याआधी, तो चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त करणारा. तदनंतर आपण पाहिलं तर चेंडू होता गती परिवर्तन, चेंज ऑफ द फेस क्रिकेटच्या पटलावरती. ज्या ज्या गोलंदाजाने अचूक टप्प्यावरती चेंज ऑफ द फेस केलाय त्या त्या गोलंदाजाला क्रिकेटमध्ये यशस्वी होताना आपण पाहिलंय. पुन्हा एकदा गतीवर्त परिवर्तन पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी आहे. हे दुसरं षटक आहे मित्रांनो. धावसंख्या फलकावरती केवळ आणि केवळ आपण पाहिलं तर 8 धावा. पहिल्या षटकात 7 धावा येताना आपण पाहिल्या होत्या. तदनंतर मात्र प्रसादने काय सुंदर गोलंदाजी केली आहे.
आणि अर्थात इथे मात्र एक विकेट घेताना एका फलंदाजाला बाद करताना एक धाव मात्र दिले. ओहो काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा प्रसाद 10-12 बॉलांचं रन पंचांच्या डाव्या बाजूने रोड एंडकडून गोलंदाजी करतोय. इथे मात्र मोठा फटका आहे. अर्थात इथे मात्र नक्कीच आशू चेंडूवरती येतोय. तद्वर दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील 2 षटक संपतात. धावसंख्या फलकावरती लागते 10. पुढचे षटक टाकण्यासाठी कोण येणार ते देखील पहा. तोपर्यंत ऐकूया डीजे ऋषीच्या माध्यमातून एक संगीत मधुर संगीत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय श्रीकृष्ण. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सुंदर गोलंदाजी आपण पाहिली मागच्या षटकात. प्रसादची केवळ 3 धावांचं षटक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू ट्रॅव्हल होतो मिडॉनच्या पट्ट्यात. थोडंसं फंबल होताना पाहतो क्षेत्ररक्षकाला. त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होतंय. धावसंख्या 2 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 12 धावा. अर्थात सलामीचा निलेश अद्यापही मैदानात आहे. त्याच्या बॅटमधून आलेला फटका होता. नॉनस्ट्राईकला आपण पाहिलं तर नवीन फलंदाज राहुल आहे. अद्यापही राहुलला संधी मिळत नाही आहे. इथं आपण पाहिलं तर हा खराब चेंडू आहे. पंचांच्या दिशेने वाटत सांगतात येस इट इज वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते 13 धावा. जी कामगिरी केली होती पहिल्या षटकात आपण पाहिलं तर सतीश मितेशने तदनंतर प्रसादने तशीच गोलंदाजी करावी लागेल. इथे आपण पाहिलं तर श्रीकृष्ण आखूड टप्प्याचा चेंडू आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का बसतोय कृष्णा केमिकल संघाला. संघ अडचणी देतोय आणि डीजे देखील वाजतोय. इथे नवीन फलंदाज येताना आपण पाहतो शैलेश घाग. अद्यापही स्ट्राईकवर नाही आहे तो राहुल. श्रीकृष्णाला मिळालेलं हे पहिलं यश होतं. आखूड टप्प्याचा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. तो एक झेल टिपलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने. ओहो इथं आपण पाहिलं ना तर खरोखरच ही लढत जी आपण पाहतोय कृष्णा केमिकल विरुद्ध लिटमस ऑर्गॅनिक. लिटमस ऑर्गॅनिकचं जे क्षेत्ररक्षण आहे ना ते कमालीचं आहे. बघा मिडॉपच्या पट्ट्यात जो खेळाडू आहे सिद्धेशने काय दोन झेल टिपलेत. सुरेख झेल टिपलेत. आणि इथे आपण पाहिलं तर श्रीकृष्ण हो इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आहे. इथे मात्र चेंडू जातोय. नक्कीच गॅपच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेखा पार. मिलेंगरन 4 वगा बेडा पार. रोटरी क्लब आर पार. चौकार डीजे. धावा संख्या फलकावरती लागते डावातील. इथे मात्र धावा येणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पाहिलं तर प्रसादच्या बॅटमधून निघालेला फटका होता. राहुलच्या बॅटमधून निघालेला फटका होता. राहुलने पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना चौकऱ्याने आपलं खातं उघडलंय. श्रीकृष्ण सज्ज होते. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि सुंदर 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 कमबॅक म्हणावं लागेल ते या छोट्या श्रीकृष्णचं. आणि 18 धावसंख्या फलकावरती लागली. इथून मात्र आणखीन काही षटकांचा एक षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. तुम्ही जर का 35-40 धावांपर्यंत मजर मारली तर लढण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी असेल. परंतु पाहूया श्रीकृष्ण कशी गोलंदाजी करतोय. ओहो हो हो काय गोलंदाजी आहे मित्रांनो. अर्थातच एक चौकार आल्यानंतर दाखवून दिलंय की मित्रा मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय. मी देखील जिंकण्यासाठी आलोय. एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर दिलं जात आहे. क्रिकेटच्या पटलावरती चौकारच 2 डॉट चेंडूने षटक संपतंय आणि डीजे देखील वाजतोय.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सशांक. बॅटर स्ट्राईकवर आपण पाहिलं तर शैलेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर विनायक. शशांकचा पहिला चेंडू राईट टेम्पोवर द विकेटचा मारा आहे. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, जोरदार अपील मात्र केलं जात आहे पंचांकडे. धावसंख्या एक ने वाढते, संघाची स्थिती आपण पाहिली तर 19 धावा, डावातील षटक क्रमांक तिसरं आणि चौथं आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते शशांक. श्रीकृष्णचं मागाशी प्रभावी षटक होतं, दोन फलंदाजांना बाद केलं होतं. प्रसादने देखील तीन धावांचं षटक टाकताना एका फलंदाजाला बाद केलं होतं. एकंदरीत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय लिटमस संघाची. फुलटॉस चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, नक्की एक धाव मात्र रोखली जाते. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 2020, 20 धावा फलकावरती लागते. डावातील पाहिलं तर हे षटक क्रमांक चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे शशांक. लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतोय, घरडा केमिकलची मॅच आपण वगळता आजच्या सत्रात जर पाहिलं, घरडा आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक यांची मॅच हाय स्कोरिंग मॅच झाली होती. 44 धावा त्या सामन्यात कुठल्या गेल्या होत्या. आणि इथे पाहिलं तर आपण नक्कीच या सामन्यात जर आपण पाहिलं तर रोखून ठेवलं आहे, जखडून ठेवलं आहे. गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली, पहिल्या षटकाचा अपवाद सोडलात. मितेच्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 3 धावा दिल्या. केवळ श्री आपण पाहिलं तर प्रसादने, श्रीकृष्णने देखील सुंदर गोलंदाजी केली, दोन फलंदाजांना बाद केलं, त्याने देखील धावा दिल्या 8. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर शशांक सुरत गोलंदाजी करतो, सिनियर गोलंदाज आहे. ओ इथे मात्र मोठा प्रहार केला जातो आहे, आणि इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू जातो आहे, अर्थात पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार, रोटरी क्लब एक सुरेख आर पार, टायमिंग चौकार डीज आहे. लिटमस लिमिटेडचे मॅनेजर आदरणीय निलेश पाटील सर यांचं देखील आगमन झालं आहे आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी. त्यांचं हार्दिक स्वागत आहे ह्या किड्रा नगरीमध्ये. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती या सर. इथे आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचे आहे दोन धावा, धावांसाठी स्ट्रगल करावं लागतं आहे. धावसंख्या 2 वाढते, संघाची स्थिती आपण पाहिली तर 25 धावा फलकावरती लागतं, 4 गडी बाद 25 हे शेवटचं षटक आहे. आणि प्रत्येक गोलंदाजाने अतिशय सुरेख गोलंदाजी केली, म्हणून तर म्हटलं जातं बाहुबलीमध्ये कटाप्पा आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा कटाप्पा, गोलंदाजी बाहुबलीमध्ये कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मित्रांनो बघा, इथे आपण पाहिलं तर ह्याच्याकडे जास्त वेग नाही आहे, गती नाही आहे, परंतु नियंत्रित टप्प्यात गोलंदाजी आहे. शशांक पुन्हा एकदा सज्ज होतोय, षटकातील पुढचा चेंडू असेल. अकूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही, तरी देखील चेंडू जातो नो मॅन्स लँडमध्ये. धावसंख्या 2, धावसंख्या फलकावरती लागते, अर्थातच 27 धावा. आणि आतापर्यंत हा तिसरा एक आकडा आहे या स्पर्धेतील, 27 धावांवरपर्यंत आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत 3 वेळा 27 धावा केल्या आहेत. आणि समोरच्या संघांसमोर 28 धावांचं योगदान ठेवलं आहे, टार्गेट सेट केलं आहे. परंतु एकच सामना असा झाला होता पहिला आपण पाहिलं तर एमको आणि रॅलीस यांच्यामध्ये जी लढत झाली होती 28 धावा डिपेंड केल्या होत्या रॅलीस संघाने, म्हणजे ह्या ग्राउंडवर 28 धावा देखील डिपेंड होऊ शकतात. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु काय घडणार काय बिघडणार, येणाऱ्या 24 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. डी जे कॅरी ऑन.
मदरगी सरांच्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेक केला जातोय. सामना क्रमांक 5 असेल. एका बाजूला स्मॅक, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर यस आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल जातोय. स्पॅक संघ स्पॅक स्पॅक संघाच्या माजून नाणेफेकीचा कौल गेल्यानंतर त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले. आपल्याला विनंती असेल हा सामना संपता क्षणी आपण मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर योजना ऑर्गॅनिक आपण सलामीचे फलंदाज देखील तयार ठेवायचे आहेत. 28 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात जाताना आपण पाहतोय. मितेश आणि सिद्धेश असे दोन फलंदाज आहेत, युवा फलंदाज आहेत. टार्गेट मोठं नाही आहे मित्रांनो. इथं आपण पाहिलं तर 28 धावांचं एक टार्गेट असणार आहे. फक्त एकमेव सामना असा झाला होता की ज्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर रॅली संघाने 28 धावा डिपेंड केल्या होत्या. मितेश आणि सिद्धेश अत्यंत प्रभावी षटक आहे. ह्या षटकात जखडून ठेवले एक धाव मात्र मिळते. पुन्हा आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्या 1 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या 2, 28 धावांचा पाठला करताना आतापर्यंत 4 चेंडू हाताळताना सुरेख गोलंदाजी धावा दिल्यात केवळ 2. सुरुवातीचे चेंडू आपण पाहिले तर 3 डॉट चेंडू होते. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे. आणि अशा वेळी सामना जिंकायचा असेल, पुढील फेरीत तिकीट कन्फर्म करायचं असेल तर ओ काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी आहे. सूरज पहिल्या षटकात अतिशय सुरेख षटक संपत आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं तर समीकरण मात्र बदलतं आहे. आता मात्र 18 चेंडूंचा केस शिल्लक आहे, जिंकण्यासाठी कराव्या लागतील 26 धावा. अजून एक जर अशा प्रकारचं षटक आलं तर सामन्यामध्ये एक जबरदस्त सामना सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची रंगत पाहायला मिळेल. परंतु येणारे 18 चेंडू 26 धावा काय घडणार काय बिघडणार मित्रांनो कुठे जाऊ नका. पाहत राहा रोटरी क्लब आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा थरार क्रिकेटची टुर्नामेंट 2024 DJ. यस आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. गोलंदाज विनायक अर्थातच
अर्थात एकदा मात्र मी ते खिर्डी गावशी बिलॉन्ग करणारा चिपळूणचा आमचा आपण पाहिलं तर विनायक गोलंदाजी करतो. डामंड विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एकदा मात्र मी ते गोलंदाज विनायक विनायक रूप समालोचक बाबल्या जाधव आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो दुपारच्या सत्रात. स्मॅक ऑर्गॅनिक विरुद्ध योजना ऑर्गॅनिक याचा दरम्यान नाणेफेक झाला. नाणेफेक जिंकून स्मॅक संघाने प्रथम क्षेत्ररक्षण फेकलं. त्यानंतर आपण पाहिलं तर होणारा सामना लासा सुपर जनरिक मिथुन जाधव आपण पाहिलं तर यांचा हा संघ असेल. लासा कंपनीचे मॅनेजर सर्वे सर्वा आदरणीय मिथुन जाधव यांचा लासा सुपर जनरिक आणि सुप्रिया लाईफ यांच्या दरम्यान होणारा पुढचा सामना असेल. मित्रांनो आपण पाहिलं तर एकापेक्षा एक दिग्गज आपल्या ह्या लोट्यातील जे इंडस्ट्रीमधील आपण केमिकलच्या कंपन्या पाहतोय त्यांना हे जबरदस्त व्यासपीठ दिलं जातं आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विनायक सज्ज होतोय. राउंड विकेटचा मारा आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला दिशा दिली. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या आणखीन एकने वाढते. धावसंख्या फलकावर लागते 5 धावा. अगदी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले तर 3 चेंडूवरती 3 धावा देताना जखडून ठेवलंय विनायकने. आणि अर्थातच एक चांगलं षटक म्हणावं लागेल. त्याला ठाऊक आहे की आपल्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे तर आपल्याला खर्च देखील जपूल करावा लागेल. राउंड विकेटचा पुढचा मारा विनायकचा. ओ हो हो काय जबरदस्त चेंडू आहे. मात्र किपर थोडासा फंबल होताना पाहतोय. त्याचं रूपांतर मात्र अर्थातच लेग बाईकच्या स्वरूपात पंत सांगतात. एक धाव मात्र मिळते. इथे धावा कशा येत आहेत त्याला महत्त्व नाही. कमी धावसंख्या आहे. धावा येणं फार गरजेचं आहे कारण 28 धावा डिपेंड करत असताना काय जखडून ठेवलंय रोखून ठेवलंय. धावसंख्या पलकावरती लागते. केवळ आणि केवळ 6. पुन्हा एकदा राउंड विकेटचा पहा. हो इथे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. इथं मात्र यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता. काय षटक आहे. पहिल्या षटकात 10 आले होते केवळ 3. पॉवर प्लेचे षटक हाणामारीचं म्हटलं जातं परंतु काय गोलंदाजी केली होती सूरजने त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना विनायक देखील सुंदर गोलंदाजी करतो. षटकातील पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोनमध्ये. अर्थात एक धाव मात्र मिळते. ओ इथं आपण पाहिलं तर नो बॉल दिला आहे पंचानी. फ्री हिट देखील असणार आहे. आणि इथे मात्र गोलंदाजाला देखील बदललं जाणार. एक चेंडू टाकण्यासाठी पाहूया कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. कारण विनंती करतो एक इनिंग म्हणजे 4 षटक आहेत ती 20 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे. अर्थात आपण पाहिलं तर इथे काउंटडाऊन देखील सुरू आहे. जर का तुम्ही 20 मिनिटाच्या पुढे गेलात तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार. एवढं मात्र नक्की लक्षात घ्या. निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय निलेश. आपण पाहिलं तर चला पटापट खेळवा मित्रांनो कारण भरपूर सामने खेळवायचे बाकी आहे. 2 दिवसात आम्हाला ही स्पर्धा संपन्न करायची आहे. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथं मात्र जेल सुटतोय. ओ हो हो तुमच्याकडे फार धावसंख्या कमी आहे. पकडू कॅच जितो मॅच. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातो. कॅच छुट्टा मॅच छुट्टा. मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती तुमच्याकडे जर धावसंख्या तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे झेल हे घ्यावेच लागतील. कारण झेल सुटतोय आणि त्याच्यात मध्ये मिळत आहेत बोनस म्हणजे 3 धावा. धावसंख्या 3 वाढते. धावसंख्या फलकावरती लागते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. बघा विनायकने 5 चेंडूवरती केवळ 3 धावा दिल्या होत्या. एका चेंडूवरती काय घडू शकतं. क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती इतिहास घडताना इतिहास बिघडताना आपण पाहिलाय. इथं आपण पाहिलं तर नक्कीच झेल सुटतोय. जीवदान मित्र धावसंख्या होते 13-11 धावसंख्या फलकावरती लागते. अद्याप आपण पाहिलं तर 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा. हा झेल झाला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. नक्कीच 21 धावांची गरज असती. हो इथे आपण पाहिलं सिद्धेश पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच वर चेंडू. धावसंख्या 1 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 12 धावा. अद्यापही 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. अटीतटीची मॅच. एक क्लोज इन्काउंटर आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच.
तेजस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, बॅक टू बॅक दुसराच वेळ चेंडू आहे, अर्थातच मित्र म्हणून खराब गोलंदाजी आहे. विनायकने एक नोट चेंडू टाकला होता, फ्री चेंडूवरती 3 धावा देखील आल्या होत्या. मित्र म्हणून तो बोनस होता, संधी होती झेल टिपण्याची, झेल टिपला असतं तर मॅचमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत असतं, परंतु क्रिकेट हा एक अनिश्चितेचा खेळ आहे. म्हणून तुमच्यासारखे दर्दी क्रीडा रसिक अशा प्रकारची करतात गर्दी केलेल्या सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. खराब गोलंदाजी तेजस इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी करतो आहे, परंतु तरी देखील आणखीन आपण पाहिलं तर अवांतर आणि बाईस वाईट बाईस अशा 2 धावा मात्र मिळतं, धावांचा बोनस बहाल केला जातोय तेजसच्या माध्यमातून. म्हणून तो सारखं म्हणतो मित्रांनो मी की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. धावसंख्या 2 वाढते, संघटित स्थिती आपण पाहिली तर 15 धावा, 13 धावांची गरज आहे. गोलंदाजाला अद्यापही लय सापडलेली दिसत नाही. 3 चेंडू त्यांनी फेकलेत, 3 चेंडू स्वर टाकलेत. आपण पाहतोय आपल्याकडे फक्त 8 मिनिटांचा खेळ बाकी आहे. चित्ररक्षण करणारा संघ कृष्णा केमिकल आकुट टप्प्याचा चेंडू आहे, सुर एक फटका चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून, मस्तक पे दस्तक चेंडू सिनेमा रेखा पार रोटरी क्लब आर पार दमदार चौकार डी. मितेश आखूड टप्प्याचा चेंडू होता पॉइंटच्या डोक्यावरून, सुरेख चौकार येताना आपण पाहतोय. धावसंख्या 4 वाढते, संघटित स्थिती आपण पाहिली तर 19 धावा, अद्यापही 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक आपण पाहिले तर 3 षटक आहे. पुन्हा एकदा तेजस राईट टाइम राऊंड विकेट समारा आहे, पुन्हा एकदा मदत करतोय प्रतिस्पर्धी संघाला, अर्थातच आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या होती 20 धावा, 8 धावांची गरज आहे. आतापर्यंत 4 स्वयर चेंडू टाकलेत ह्या तेजसने, अतिशय खराब गोलंदाजी आहे. एक आखूट टप्प्याचा चेंडू आला होता त्याच्यावर देखील चौकार येताना आपण पाहायला, वारंवार गोलंदाज बदलले जात आहेत त्याच्यामध्ये वेळ देखील जातोय. वेळेचं भान ठेवा मित्रांनो, जगामध्ये सर्व गोष्टी आपण विकत घेऊ शकतो, वेळ विकत घेऊ शकत नाही, कारण गेलेला माणूस जसा परत येत नसतो तसा गेलेला वेळ देखील परत येत नसतो, याची नोंद घ्या. चला प्लीज फटाफट सामना खेळवा, आपल्याकडे 7 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. 7 मिनिटांमध्ये उर्वरित चेंडू संपवणे नितांत गरजेचं आहे, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज चेंज केला जातोय, अभिषेक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अभिषेक ओ हो इथे मात्र भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडू आहे. अद्यापी आपण पाहता 8 धावांची गरज, षटक क्रमांक 3 एक मोठं षटक पाहायला मिळते, त्याचं कारण म्हणजे तेजसने टाकलेले 4 स्वयर चेंडू. पुन्हा एकदा चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. हा एवढा गोलंदाज चांगला असताना मला वाटत होतं तिसरं षटकात त्याला का ना पाचारण केलं जात आहे, काहीतरी वेगळं पाहायला मिळतं चित्र, कारण कृष्णा केमिकलने सुरुवात तिची 2 षटकं अत्यंत प्रभावी टाकली होती, सामन्यामध्ये कमबॅक केलं होतं. पुढचा चेंडू राईट टाईम ऑफ द विकेटचा मारा असेल, आखूट टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो पॉईंटच्या पट्टे, ओ इथे मात्र काय झेल टिपला आहे, ओ हो इथे मात्र काय झेल टिपला आहे. मागच्या ह्याच खेळाडूने झेल टिपला होता आणि 3 धावा मिळाल्या होत्या, इथे मात्र एक जबरदस्त झेल टिपला आणि सिद्ध करून दाखवलंय की नैसर्गिक अडथळा जरी असला तरी ती मी नैसर्गिक अडथळ्यावरती मात करून झेल टिपू शकतो. आणि आमचा चिपळूणशी बिलॉंग करणारा आमचे मित्र विनायकने एक सुरेख झेल टिपला आहे, वेल डन मित्रा. यस डीजे कॅरी ऑन. आठ चेंडू 8 धावांची गरज, 8 आणि कोणाची लावणार वाट, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हारणार, कोणता संघ पुढच्या सामन्याचं तिकीट कन्फर्म ठरणार ही 8 चेंडू असतील मित्रांनो. इथं आपण पाहिलं तर हे चांगलं षटक आहे, या षटकात अभिषेकने जखडून ठेवलं मित्रांनो.
म्हणजे बघा, दोन चेंडू डॉट टाकले त्यानंतर तिसऱ्या विकेटवर फलंदाजाला बाद केलं, सामन्यामध्ये कमबॅक केलं. जास्त वेळ घेऊ नका, शेवटचे 5 मिनिटं आहेत, पॅनलाइज केलं जाईल. आधीच आपल्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे. ओ हो, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. अभिषेक ऑन फायर, जबरदस्त षटक आहे. आतापर्यंत डॉट डॉट विकेट डॉट टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून देखील आपण स्पर्धा पाहतोय. आपण पाहिलं तर कॅमेरामॅन, आपण पाहिलं तर अर्थातच इथे अक्षय सावंत, आणखीन एक जबरदस्त चेंडू. ओ काय मॅच आहे. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज, 6 आणि शेवटचं षटक कोण टाकणार ते देखील पहा, 8 आणि कोणाची लागणार वागणार वाट पाहूया. तोपर्यंत ऐकूया रोटरी क्लबच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा, आणि ऐकूया ऋषीच्या माध्यमातून एक मधुर संगीत. तीन मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. शैलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. ओ हो, इथं पंत सांगताय दिस सिटीचा वाईट, पंतांचा इशारा तो वाईट बॉलचा. अवंत धावेने षटकाची सुरुवात केली जाते. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, 6 चेंडूमध्ये तुम्हाला डिपेंड करायचे ते 7 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग महत्त्वाचं आहे, तसं कंपल्सरी चेसिंग देखील महत्त्वाचं आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पंचांना एक्झरसाईज करावी लागते. त्याचं कारण म्हणजे शैलेशचा हा दुसरा स्वैर चेंडू. धावसंख्या आणखीन एकने वाढते, धावसंख्या बहाल दिल्या जातात बोनस स्वरूपात. येथे मात्र काहीही न करता स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज सिद्धेश अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. एका बाजूने टळ ठोकून आहे मैदानात, त्याला माहीत आहे आपल्याला सामना जिंकायचा असेल तर शेवटपर्यंत विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे. येथे मात्र जातोय नक्की चेंडू मिडऑफच्या पट्ट्यात जिथे घेतल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा मात्र मिळत आहेत. आता मात्र 4 धावांची गरज आहे. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू आणि 4 धावा अशीच मॅच पहिली झाली होती पहिल्या सामन्यात. अर्थातच एमको विरुद्ध रॅलीज, रॅलीजने तो सामना डिपेंड केला होता. तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय का पाहूया, कारण 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. इथे एखादा विकेट एखादा कॅच अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉट चेंडू महत्त्वाचा आहे. अभिषेक इथं पुन्हा एकदा कार्पेट शॉट आहे, सुंदर फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव मात्र मिळते, धावसंख्या 1ने वाढते. राहुल आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने चेंडूवरती येतोय, धावसंख्या 1ने वाढते. संघटित स्थिती समीकरण बदलतंय. 4 चेंडूने जिंकण्यासाठी तुम्हाला करायचे इथून मात्र 3 धावा. इथं मात्र चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय, कोणत्या प्रकारची घाई नाहीये, गडबड नाहीये. सिंगल डिपल सिंगल्स आणि डबल्सने सामना जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना माहिती आहे छोटं टार्गेट आहे. सुवेर चेंडू देखील आपण पाहिलेत, आतापर्यंत 7 ते 8 सुवेर चेंडू टाकलेत कृष्णा केमिकलच्या माध्यमातून, कारण तुमच्याकडे 28 धावाच फक्त करायचेच प्रतिस्पर्धी संघाला. अशावेळी तुम्ही जर 8 चेंडू सोयल टाकलेत, 2 चेंडू टाकलेत, तर मग संपूर्ण प्रतिस्पर्धी संघाला एक प्रकारचा बोनस मी म्हणेन. अशा प्रकारे एकूण स्थिती काय, तर धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा. आता मात्र 2 धावांची गरज आहे. इथं मात्र एखादा चमत्कार संघाला वाचवू शकतो, तो चमत्कार घडणार का पाहूया. पुन्हा एकदा अभिषेक सभी सज्ज होतोय, राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र सुंदर डॉट चेंडू आहे. इथे म्हणतात ना, अति घाई आणि संकट येत नाही, चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. आत्ता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना कंपल्सरी चेसिंग आहे हे देखील लक्षात ठेवा. इथे मात्र अत्यावी आशिष आपण पाहिलं तर 2 चेंडू 2 धावांची गरज. अत्यंत अटीतटीची लढत आपण पाहतोय, बेस्ट वर्सेस बेस्ट. पाहूया दुसरा सामना, 28 धावा डिपेंड केल्या जातात का. इथं मात्र आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज मैदानात असेल तो मात्र सिद्धेश. सिद्धेश आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आहे, ही जमेची बाजू आहे, कारण सेट बॅट्समन आहे. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल, राऊंड विकेटचा मारा असेल. सिद्धेशने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत आहे. इथं मात्र फलंदाज बाद, सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. ओ हो, अभिषेक जबरदस्त गोलंदाजी करतोय. इथे बघा याच मितेशने
कन्फर्म केलंय ते कृष्णाचं आव्हान मात्र संपूर्णास आलंय, अर्थात हार्ड लक कृष्णा केमिकल, वेल डन मित्रांनो, अँड थँक्यू व्हेरी मच, तुम्ही या स्पर्धेत सहभागी झालात, थँक्स व्हेरी मच.